आहात तर मी तुम्हाला शुभेच्छा देईन की तुम्ही उत्तरोत्तर प्रगती कराल आणि एक दिवस आम्हाला मुख्यमंत्री म्हणून येस. त्याचं मी एक प्रॅक्टिकल बघितलं की त्यांनी स्वतःचा कुठलाही बडेजाव न ठेवता त्यांनी सांगितलं की नाही नाही आधी मॅडमला बोलू द्या. सर खूप खूप थँक्यू सो मच. आणि अशिंदे सर मी तुमची मनापासून माफी मागते, मंचावर सगळ्यांसमोर माफी मागते की काही वेगळं ठरलं होतं. पण मला गेले 3 दिवस मी सोशल मीडियावर पाहिलं की 6:30 जी फ्लाईट आहे आपली जी मुंबईला जाते ती 8:45 लँड होते. आणि माझा जसं सरांनी सांगितलं माझा प्रयोग आहे 8:30 आणि आपण ज्या विभागाची आणि ज्याचा महोत्सव करतोय सर आपण सुद्धा ड्रामा नृत्य किंवा लाईव्ह नाटकाला किती महत्व असतं आणि ती कमिटमेंट किती महत्वाची असते हे तुम्ही जाणताय आणि त्यासाठी तुम्ही मला अलाव करताय. थँक्यू सो मच. मला खरंच तुमच्याशी संवाद साधायला आवडलं असतं. एक तर तुम्ही मला इतका मोठा सन्मान मला माहिती आहे, मला पवनने सांगितलं की ह्या पुरस्काराचे मानकरी कोण आहेत आणि त्या रांगेत तुम्ही मला बसवलं त्यासाठी मी खरंच खूप भाग्यवान समजते. आणि 35 हे वर्ष आहे त्यामुळे खूप त्याच्या मागे तुमच्या अर्धांगिनीची खूप मेहनत आहे. आय नो तुम्ही माझ्या थोडेसे नाराज असाल पण जसं मी मगाशी म्हटलं कमिटमेंट इज कमिटमेंट. काही गोष्टी कारण मला आत्ता गुगल मॅपवर 7 तास दाखवत आहेत. जर मी आत्ता निघाले तरी मी 8:30 पोहोचू शकणार नाहीये हे मला माहिती आहे पण आता करावं लागणार आहे, मी काहीतरी स्पीड वाढवेन. सो मला खूप छान वाटतंय. आणि जसं तुम्ही म्हणालात सर की असं व्यासपीठ मिळणं खूप महत्वाचं असतं कारण मुंबई पुण्यात ते फार सोपं असतं, एकांकिका स्पर्धा असतात, कॉम्पिटिशन असतात वेगवेगळ्या. पण मराठवाडा किंवा मुंबई पुणे सोडून बाकीच्या शहरांमध्ये या कलांना वाव मिळणं तसं सोपं नसतं आणि ते सोपं करण्याचं काम तुम्ही करताय सर, खूप कमाल काम करताय. आणि आत्ताचे मी परफॉर्मन्स जेवढे बघितले तेवढे कमाल आहेत. म्हणजे ती छोटी छोटी मुलं एक्सप्रेशन सॉन्ग स्टेप्स इतके सुंदर करतात, क्या बात आहे. माझी सकाळ खूप छान सुंदर केल्याबद्दल लहान मुलांना मोठ्या मुलांना खूप खूप थँक्यू. आणि फक्त लहान मुलांनी त्यांच्या मागे आई वडील सुद्धा खूप महत्वाचे असतात, टीचर्स महत्वाचे असतात कारण त्यांच्या सपोर्टशिवाय तुम्ही इथे उभं राहू शकत नाही. आणि मी सुद्धा माझ्या आई वडिलांमुळे माझ्या गुरुजनांमुळेच मी इथे उभी आहे. त्यांना विसरून चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून चालणार नाही, सावित्रीबाई फुले यांना विसरून चालणार नाही, आंबेडकरांना विसरून चालणार नाही. त्यामुळे या सगळ्यांची आपण आठवण केली पाहिजे. शिक्षणाला ग्रँटेड पकडू नका. येस डान्स सिंगिंग नाटक ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण त्यासोबत शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि आजकाल एक थोडस निघालंय की हा माझा मुलगा खूप छान डान्स करतो पण मग अभ्यासात त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. पहिलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि मग कला. जे माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की बाई ग मी सर जे जे स्कूल ऑफ आर्टची स्टुडंट आहे, मी चित्रकार आहे, मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मगच या क्षेत्रात उतरले. माझं शिक्षण संपल्यानंतर 23-24 वर्षी मी पहिलं माझं नाटक केलं. हे मला माहीत होतं की बॅकअप लागतो आणि तो बॅकअप तुम्ही ठेवा. आणि इतका सुंदर व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करा. इथे आय एम सो सॉरी मी तुझं नाव विसरले, संकल्प मला वाटतं इथूनच तू पुढे गेला होतास आणि आज कुठे आहेस तू, वा क्या बात आहे. आणि खूप छान वाटलं तुझं गायन, तुझं सगळ्यांचंच मला कौतुक वाटतं.